आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कधी जमलंच नाही हो कारण तसा इतिहास आहे उपमुख्यमंत्री पद हे नेहमीच युत्या आघाड्यांच्या राजकारणासाठी सोयीचं पद राहिलंय कधी सत्ता जाण्याच्या भीतीपोटी कधी सत्ता स्थापण्यातली एखादी अडचण दूर करण्यासाठी आणि काही ठिकाणी सहमतीतून काही ठिकाणी वेळ मारून नेण्यासाठी तर काही ठिकाणी सोयीचं राजकारण म्हणून हे पद वापरण्यात आलंय हे पद सोयीचं आहे म्हणून किंवा आणखी काही कारण असावं पण उपमुख्यमंत्री पदावरील नेत्यांचे बऱ्याचदा मुख्यमंत्री पदावरील नेत्याशी वाद झालेले आहेत याची सुरुवात एकोणीसशे साली झाली सात मार्च एकोणीसशे अठ्यात्तर रोजी वसंतदा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर इंदिरा काँग्रेस महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री पदासोबतच उपमुख्यमंत्रीही विराजमान झाला तिरपुड्यांनंतर म्हणजे एकोणीसशे अठ्यात्तर पासून आजपर्यंत नऊ नेते उपमुख्यमंत्री झालेत मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर ते जुलै एकोणीशे अठ्याहत्तर नाशिकराव तिरपुडे इंदिरा काँग्रेस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ते फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी सुंदरराव सोळंके समाजवादी काँग्रेस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रामराव आदी काँग्रेस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव गोपीनाथ मुंडे भाजप ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते डिसेंबर दोन हजार तीन छगन भुजबळ राष्ट्रवादी डिसेंबर दोन हजार तीन ते ऑक्टोबर दोन हजार चार विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी नोव्हेंबर दोन हजार चार ते डिसेंबर दोन हजार आठ आर आर पाटील राष्ट्रवादी डिसेंबर दोन हजार आठ ते नोव्हेंबर दोन हजार दहा छगन भुजबळ राष्ट्रवादी नोव्हेंबर दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार बारा अजित पवार राष्ट्रवादी ऑक्टोबर दोन हजार बारा ते सप्टेंबर दोन हजार चौदा अजित पवार राष्ट्रवादी तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अजित पवार राष्ट्रवादी जुलै दोन हजार बावीस ते अजूनपर्यंत देवेंद्र फडणवीस भाजपा आणि दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा अजित पवार राष्ट्रवादी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही पद म्हणजे तुझं माझं जमेना असं का तर नासिकराव तिरपुडे हे इंदिरा काँग्रेसचे होते शिवाय ते इंदिरा गांधी यांचे एकनिष्ठ होते त्यामुळं आपल्या पक्षाचं वर्चस्व राखण्यासाठी ते धडपडत असायचे उपमुख्यमंत्री असताना नासिकराव तिरपुडेंनी रेड्डी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला होता तिरपुडेंकडे गृहमंत्री पद होतं तिरपुडे वसंतदादांवर टीका करायचे तिरपुडेंचा एक कलमी कार्यक्रम होता की मराठा नेत्यांना निशाणा करायचं तिरपुड्यांसोबत शरद पवारांनीही आपल्या आत्मकथेत एक उदाहरण दिलंय वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका करण्याची तिरपुडे एकच संधी सोडत नसायचे वसंतदादा त्यावेळी चालण्यासाठी काठी वापरायचे तुमचं सरकार कसं चाललंय तर त्यावर तिरपुडे म्हटले चाललंय काठी टेकत टेकत आणि त्यावेळी वसंतदादा पाटील काठी टेकत चालायचे आणि हाच संदर्भ तिरपुड्यांच्या टीकेला होता शरद पवारांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली सरकार पाडण्याचं एक कारण नासिकराव तिरपुडे हे सुद्धा होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील वादाचं आणखी एक उदाहरण एकोणीसशे त्र्याऐंशी साली रामराव आदिक हे उपमुख्यमंत्री असताना ते वसंतदादांवर कायमच टीका करायचे आदिक हे इंदिरा निष्ठ होते एकदा तर त्यांनी आपलं केबिन करून घेतलं होतं आणि आपणही मुख्यमंत्र्यांपेक्षा काही कमी नाही हे दाखवण्यासाठी रामराव आदिक होते खरा, स्वभाव इंदिरा गांधींना चांगला माहीत होता त्यामुळं काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी रामराव आदिकांना जास्त मतं पडली होती तरी सुद्धा इंदिरा गांधींनी वसंतदादांना मुख्यमंत्री केलं होतं शिवसेना भाजपा युतीच्या काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा संघर्ष तसा दिसला नाही मात्र पुढे काँग्रेस राष्ट्रवादी दरम्यान अधूनमधून या दोन्ही पदांमध्ये असा संघर्ष लोकवर काढत राहिला काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या पंधरा वर्षांच्या सत्ता काळात दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात उपमुख्यमंत्री राहिलेल्या आर आर पाटील यांचा मात्र कधीच मुख्यमंत्र्यांशी संघर्ष झाला नाही कारण त्यावेळी मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख होते आर आर पाटील आणि विलासराव यांच्यामध्ये अनुभवानुसार फरक होता मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांचा सातत्यानं संघर्ष राहिलाय तो अर्थात वर्चस्व आणि पदासाठी मग ते नासिकराव तिरपुडे असोत रामराव आदिक असो वा आत्ताचे अजित पवार असोत कारण सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगतोय पवार आणि शिंदे यांच्यात खटके सुद्धा उडतात आणि मुद्दा वाढू नये म्हणून देवेंद्र फडणवीस बगल देतात असं असताना मात्र महाराष्ट्राच्या सत्तेचा इतिहास असा राहिलाय की जो नेता उपमुख्यमंत्रीपदी बनलाय किंवा बसलाय तो कधीच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला नाही पण आता चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार का याचं उत्तर मात्र येणारा काळच सांगेल हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका